इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस सीसीटीव्ही आणि ई बॅग साठी एकमेव ठिकाण गब्बर डील्स पवन मोबाईल पलूस सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन लॅपटॉप मोबाईल कम्प्युटर दुरुस्ती आणि अँटीव्हायरस 0% व्याज दरामध्ये सर्व फायनान्स उपलब्ध विश्वसनीय नाव गब्बर डील्स पवन मोबाईल कराड तासगाव रोड पलूस 7667-6635-46 98-90-00-64-68 गुढीपाडवा स्पेशल ऑफर कोणताही स्मार्टफोन व एलईडी खरेदी करा आणि जिंका 21 गिफ्ट्स अगदी मोफत ऑफर कालावधी 2 ते 4 एप्रिल तेव्हा साजरा करूया हा गुढीपाडवा गब्बर डील्स पवन मोबाईल सोबत पलूस नगर परिषद कर्मचाऱ्यांचे 1 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी अधिकारी सफाई कामगार संघटना संघर्ष समिती यांच्या वतीने कामगारांच्या विविध 25 मागण्यांसाठी 1 मे कामगार दिनापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी शासनाविरुद्ध लढा देण्यासाठी 1 मे पासून पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात पलूस नगर परिषद सह जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये 5 एप्रिल रोजी काळ्या फिती लावून नगरपालिका नगरपंचायतीसमोर निदर्शने 20 एप्रिल रोजी आझाद मैदान ते मंत्रालयावर भव्य मोर्चा या आंदोलनानंतर 1 मे महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर सर्व अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलन असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. कामगारांच्या न्याय हक्क मागण्यासाठी सुरू होणाऱ्या या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना पुणे विभाग सचिव सचिन तुपे यांनी दिली आहे. आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारीच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे. जे आंदोलनाची सुरुवात 5 एप्रिल रोजी सुरुवात झाली. 5 एप्रिलला काळ्या फितूर लावून काम केलं. नंतर 20 एप्रिल रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. आझाद मैदानावरून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालेलं नाही व आमच्या मागण्यांसंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही जो इशारा दिला होता बेमुदत संपाचा तो आजचा टप्पा 1 मे पासून सुरू झालेला आहे. यामध्ये शासनाने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या पूर्ण करायला पाहिजे होत्या त्या आज अखेर पूर्ण झालेल्या नाहीत. तरी आमच्या न्याय हक्कासाठी हा जो आंदोलनाचा आम्ही पवित्रा उचललेला आहे तरी शासनाला आमची अशी एक विनंती आहे की त्याने आमच्या मागण्या मान्य कराव्यात व आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. आमच्या न्याय हक्काच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर संपूर्ण राज्यामधील आज ज्या नगरपालिका बंद आहेत आणि ज्या लोकांची जी गैरसोय होत आहे यामध्ये तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. ही शासनानं गांभीर्याने दखल घ्यावी व आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या एकूण 26 मागण्या आहेत. त्या 26 मागण्यांमध्ये नवीन नगरपालिका ज्या वेळेला झाल्या आहेत तरी 105 नगरपालिका झाल्या त्यामधील जे आरोग्य कर्मचारी आहेत किंवा जे कर्मचारी होते त्यांचे सरसकट समावेशन होणे गरजेचं होतं. पण ते आज अखेर सरसकट समावेशन कर्मचाऱ्यांचं झालेलं नाही. तरी ते सरसकट समावेशन व्हावं ही आमची मागणी आहे. विनाअट सरसकट कर्मचाऱ्यांचं समावेशन व्हावं. आणखीन आमची महत्त्वाची अशी मागणी आहे की आमचं जे कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे ते कोषागारामार्फत व्हावं. आणि आम्हाला शासनानं 2005 पूर्वीची जी पेन्शन योजना होती ती एक लागू करावी. 10-20-10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी अशा आमच्या बऱ्याचशाच मागण्या आहेत. त्या शासनाने मान्य करावी ही आमची एक इच्छा आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.